आपल्या सोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. सुधीर भाऊ, इंडिया आघाडीची बैठक मुंबईत सुरू आहे आणि आघाडीच्या नेत्यांकडून विशेषतः भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. खरगे बोलले की सरकारी यंत्रणांचा गैरवापर दुरुपयोग होत आहे, तर वडेट्टीवार बोलले की या बैठकांमुळे भाजप घाबरली आहे. भारतीय जनता पार्टी बैठकी का घाबरली? खरतर असा शब्दप्रयोगच करणाऱ्यांची मला सहानुभूती वाटते आणि किवई येते. आत्ताही जे जे सर्वे आले त्याही सर्वेमध्ये काँग्रेसचे 60-62 वरती खासदारच दाखवले नाही आणि भारतीय जनता पार्टी आणि NDA 303 खासदार आजही दाखवले. ज्याला तुम्ही घाबरलेली अवस्था म्हणताय, तुमचे 60-62 आणि भारतीय जनता पार्टी घाबरली. अरे जेव्हा जनता माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे तेव्हा घाबरायचं कसं कारण असू शकेल? तुमची ताकद काय उत्तर प्रदेशमध्ये? एवढी ताकद तर इथं अपक्षांची जास्त आहे. बिहारमध्ये तुमची ताकद काय आहे? आणि गोष्टी अशा करताय की भारतीय जनता पार्टी घाबरली. आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही वाक्य वापरले जातात हे मी समजू शकतो, पण मला कधी कधी वाटतं की एखाद्या सश्यानी आता मी 10 वाघ मला पाहून घाबरले असं म्हणण्यासारखं आहे. या सगळ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसतोय. समन्वय कोर्स असणार आघाडीचा तो ठरत नाही. दुसरीकडे लोगोवरून सुद्धा या नेत्यांमध्ये मतभेद दिसत असं यांचं हे एकत्रित का आहे? जेव्हा खूप अंधार असतो की नाही तेव्हा लहान मुलं हात एकमेकाचा मजबूत पकडतात. बस यांना भीती वाटत आहे की जसा जसा देश पुढे जाईल, आज चांद्रयान गेलं, आता आम्ही आदित्ययान पाठवतो आहे सूर्याचा अभ्यास करायला, यांना भीती वाटते की या पद्धतीने जर मोदीजी हे पुढे गेले तर आपल्या राजकारणामध्ये खूप अंधार असेल आणि या अंधाराच्या भीतीपोटी हे हात पकडत आहे. यांना एकमेकाविषयी ना प्रेम आहे, एकमेकाविषयी ना आस्था आहे. तुम्ही स्वतः पश्चिम बंगालमध्ये बघितलं असेल अधीर रंजन आणि दीदी ममता काय प्रेम आहे यांच्यामध्ये. त्या बिहारमध्ये नितेश कुमारजी किंवा गागू प्रसादजी यांच्या अलायन्समध्ये काँग्रेसचा काय वाटा आहे? इथं शरद पवार साहेबांनी अजितदादाची भेट घेतली की काय अग्रलेख घेतात हो सामन्यामध्ये? एकमेकावर विश्वास तरी आहे का यांचा? एकमेकावर विश्वास नाही आहे. हे एकत्र आलं या अंधारामध्ये फक्त मोदीजी पुन्हा येऊ नये. ते पुन्हा येणार, नक्की येणार, आहे गे मोदी, पण या भीतीपुटी एकत्रित आले विचार नाही आहे. लोक तो सोडा नेता ठरत नाही. यांना भीती वाटते की आपल्याकडे त्या क्वालिटीचा नेता कुठं आहे? हां, जागेचा फॉर्म्युला तर ठरूच शकत नाही, पण आपल्याकडे त्या क्वालिटीचा नेता कुठं आहे? काँग्रेसने पुढी सोडून दिले, जागा वाटपाचं सूत्र जेव्हा 30 सप्टेंबरपर्यंत करायचं पुढी सोडली म्हणजे 209 जागेवर आम्ही सेकंडवर आहोत. हे कशासाठी? म्हणजे पहिल्यांदाच जी युती म्हणजे इंडिया अलायन्स आहे त्याची चर्चेवर प्रभाव पाडायचा. अरे तुम्ही सेकंडवर होते तो का होता? तुम्ही तर म्हणाल 1952 आम्ही इथं पहिल्या नंबरवर होतो, उत्तर प्रदेशमध्ये आमचं सरकार होतं. आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस किती शिल्लक आहे? आज पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस 0 गेली, 0 आमदार आहे, 0. आता तुम्ही म्हणाल आम्ही पश्चिम बंगालमध्ये कधीतरी सिद्धार्थ रे मुख्यमंत्री होते तर आम्हाला जागा द्या, असं शक्य नाही होणार ना. जागेवरून मतभेद होतील या नेत्यांचे किंवा मुख्यमंत्री पदाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जो आहे त्यावरूनही मतभेद होतो? हे सांगायची गरज आहे का? ना पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरू शकतात, ना लोगो ठरू शकतात. आणि तर्क काय सांगतोय? हमारे पास बहुत उमेदवार आहे. म्हणजे स्वतःची पात्रता योग्यता नसताना आम्ही खूप पात्र आहोत, काय दिवे लावले हो? तुम्ही त्या बैठकीमध्ये जे दिवे लावले की नाही तुम्ही जेव्हा जेव्हा सत्तेत होते, जरा एक 10-20 यादी तर करा ना. काय इकॉनॉमी केली, किती तुम्ही कर्ज फेडलं, राज्यामध्ये तुम्ही सरकारमध्ये असताना रेव्हेन्यू सरप्लस होतं की रेव्हेन्यू डिफिशिएट होतं,
काय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलंय, किती किलोमीटरचे रस्ते इतर सरकारपेक्षा तुम्ही जास्त बांधलेत, किती एम्स हॉस्पिटल्स केले, एक एम्स हॉस्पिटल केलं आणि देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेसने, अरे तुम्ही एकच केलं, तुमच्यानंतर नवीन 21 जागे काय चाटायचं म्हणे, इस्रोनी चांद्रयान पाठवलं म्हणे आम्हीच केलं, अरे ते 15 ऑगस्ट 1969 इस्रोची स्थापना झाली, तरी एवढ्यांनी बरं आहे की यासाठी त्यांनी अजून ते तर पंडित नेहरूंनीच घेतलं म्हणतात, मग ईडी तुमचीच देण आहे, मग म्हणा ना ईडी आमचीच देण आहे का नाही म्हणत, CBI तर तुम्हीच निर्माण केलं आहे, विक्रम साराभाई हे गुजराती अहमदाबादचे, मग बाकी वेळी तुम्ही गुजरातवर टीका करता, मग आता का नाही म्हणत डॉक्टर विक्रम साराभाई हे गुजरात के, वेगळा प्रश्न, वन नेशन वन इलेक्शन ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, अचानक वन नेशन वन इलेक्शनची गरज का पडली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे, आजचा प्रश्न नाही आहे, 26 मे 2014 जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झालेत तेव्हा या विषयावर देशामध्ये एक चर्चा सुरू झाली, या चर्चेनंतर प्रत्येक राज्याला त्यांचं मत त्यांनी प्रतिक्रिया पाठवावी असं सांगितलं, महाराष्ट्रात ही समिती तयार झाली, त्या समितीचा मी अध्यक्ष होतो, माननीय देवेंद्रजींनी मला अध्यक्ष केलं आणि माजी मुख्य सचिव शंकरनजी हे त्याचे सदस्य सचिव होते, आम्ही अहवाल पाठवला, असं प्रत्येक राज्यांनी पाठवला, प्रत्येक राज्यांनी आपलं मत पाठवलं आणि यावर आधारित शेवटी इतका खर्च होतो इतक्या निवडणुकांमध्ये आपण हा पैसा वाचवू शकतो, नंबर 2 निवडणुका त्याच्या जाहीर सभा त्याचे कार्यक्रम आपण आपला तो अमूल्य वेळ वाचवू शकतो, आणि तिसरं महत्त्वाचं जो महाराष्ट्राच्या बाबतीत मला माहिती आहे, कारण महाराष्ट्राचा जेव्हा मी अहवाल दिला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, 5 वर्षापैकी 315 दिवस आचारसंहिता, कधी पदवीधर मतदारसंघ आहे का, मग पूर्णच्या पूर्ण पूर्व विदर्भ काम करू शकणार नाही, ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, पोटनिवडणूक आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषदा, जिल्हा पर, अरे 315 दिवस आचारसंहिता, काम कधी करायचं, आणि मग यातून जन्म झाला तो वन नेशन वन इलेक्शनचा, चर्चा सुरू, समित्या बसल्या, समित्यांच्या आवाज आले, आता काही घाईघाईने हा निर्णय होईल असं मला नाही वाटत, माननीय मोदीजी या संदर्भात जे काही संविधानातल्या तरतुदी आहे किंवा सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय यावर सर्व राज्यांचे अहवाल काय दिले मला माहीत नाही, पण काँग्रेस मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे त्याही राज्यांनी अहवाल दिले, त्यांनी काय मत दिलं आहे, सर्व शास्त्रशुद्ध संविधानाच्या चौकटीवर याचा अभ्यास होईल, नक्कीच निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि आचारसंहितेमध्ये बराच वेळही वाया जातो आणि म्हणूनच वन नेशन वन इलेक्शनची गरज आहे असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.